Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. Namaskar, Udyarthi, आपण ग्रॅज्युएट फार्मसी टेस्ट या फार्मला घेण्यासाठी स्क्रीनिंग टेस्टमध्ये जो काही अभ्यासक्रम नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं आपल्याला नमूद केलेला आहे त्या अभ्यासक्रमातील महत्वाचे घटक आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहेत त्याचबरोबर त्यातील महत्वाचे घटक कव्हर करत असताना आपल्याला कुठली बेसिक स्टँडर्ड रेफरन्स बुक आपण केली पाहिजे हा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातील महत्वाचा कन्सेप्ट आहे कारण गॅट किंवा आताच्या पलीकडे किंवा आता जिला अगदी सुंदर नावानं नमूद केलं जातं जीपॅट या एक्झाम मध्ये अगदी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर असा एक व्यापक एक्सटेन्सिव्ह आपल्याला अभ्यास आप जर असेल तर त्या जीपॅटला क्रॅक करण्यासाठी आपल्याला देखील आपले वेपन्स आपल्या ट्रिक्स त्याच पद्धतीने इम्प्लिमेंट करावे लागतील आणि त्या दृष्टीनं पुस्तकांचं महत्व हे वादादित आहे हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला चार पद्धतीनं थँक्यू म्हणू शकाल एक ला 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 या व्हिडिओला लाईक करून दोन हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून तीन टार्गेट कॉम्पिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि चार भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलेंटर इंटरव्ह्यू इंटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा लेट्स टार्गेट कॉम्पिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे सर्वात अगोदर जिपॅक्ट या विषयाचा किंवा या परीक्षेचा एक सिस्टमॅटिक वेन अभ्यास करण्यासाठी आपल्याला जो काही प्रिस्क्राइब सिलेबस दिलेला आहे कारण या पेपरचं स्वरूप जर पाहिलं हे पेपरचं स्वरूप जर आपल्याला एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन जर असतील आणि या एमसीक्यू बेस्ट क्वेश्चन ऑलमोस्ट आपल्याला वन ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन जर विचारले जाणारे असतील आणि त्यातील जर संपूर्ण विषय जर कव्हर करायचे जर असतील अगदी फर्स्ट इयर पासून तर ऑलमोस्ट आपल्याकडे हे एटीन विषय येतात अगदी जर त्यांना आम्ही बारकाईनं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये हे विषय मला येत असताना फर्स्टली हे विषय मला पाहत असताना त्यातील काही विषय हे इंटरमिंगल झालेले आहेत याची मला जाणीव असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस मी फार्मास्युटिकल मॅनेजमेंट हा विषय पाहणार आहे ज्यावेळेस मी फार्मास्युटिक्स हा विषय पाहणार आहे त्यावेळेस फार्मास्युटिक विषय या विषयाचा अभ्यास करत असताना मी जर तो विषय बायोफार्मास्युटिकल बायोफार्मा कायनेटिक्स याबरोबर जर करण्याचा जर प्रयत्न केला तर कदाचित मला माझ्या अभ्यासाला एक विशिष्ट दिशा येऊन जाते तीच गोष्ट जर मला क्लिनिकल फार्मसी जर हा विषय जर करायचा असेल क्लिनिकल फार्मसी किंवा थेरोपेटिक्स हा जर विषय जर मी करण्याचा जर प्रयत्न केला त्या विषयाच्या अंगाने ज्या वेळेस मी या ठिकाणी फार्माकोलॉजी या विषयाचा आधार घेईल कम्प्लिटली कंपॅरेटिव्हली माझे हे अठरा दिलेले सब्जेक्ट हे अगदी मला एक मेजर सहा ते सात सब्जेक्ट म्हणून वाटतील दो हा सिलेबस आपल्याला या पद्धतीने आपण ग्रुपिंग करताना अॅनॉलॉजी करताना किंवा आपल्या पद्धतीने आपण त्याला ग्रुपिंग करणं सर्वात महत्वाचं आहे परंतु वन ऑफ द बेस्ट वे या विषयाचं क्लासिफिकेशन करत असताना तो आपण कशा पद्धतीने करावं मे बी हा विषय क्लासिफाय करत असताना आपण ज्या या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्रिप्शनमध्ये जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तो एकदा सिलेबस पाहिल्यानंतर किंवा मागील आपण ज्यावेळेस फार्मसी करत असताना जो काही आपल्याला लाइकिंग किंवा अलायकिंग भाग आहे त्या विषयानुसार आपण सुरुवात करताना अगदी इजिअस्ट टॉपिक पासून करू शकतो काहींच्या दृष्टीनं इझिएस्ट टॉपिक अगदी मेडिसिनल केमिस्ट्री देखील के असू शकेल काहींच्या दृष्टीने इजियस्ट टॉपिक अगदी पण असू शकेल दो इट इज अ सब्जेक्टिव्ह त्यानंतर आपण स्टार्ट करू शकतो आपल्याला कम्पेरेटिव्हली जो मॉडरेट वाटतो आणि ज्या विषयाची आपल्याला गेल्या तीन वर्षामध्ये पूर्णपणे भीती वाटत होती तो आपण अगदी डिफिकल्ट लेवलला ठेवू शकतो किंवा तो नंतरही करू शकतो म्हणजे या पद्धतीने आपण सुरुवात करताना इझिली सुरुवात करणार आहोत मॉडरेटनी सुरुवात करणार आहोत आणि डिफिकल्टनी सुरुवात करणार आहोत परंतु याही पलीकडे आपल्या सर्वात महत्वाची म गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे या सिलेबसमध्ये ज्या काही सिलेबस किंवा जे काही टॉपिक्स किंवा सब टॉपिक दिलेले आहेत ते मस्तच आहे जेणेकरून आपल्या जी पॅट एक्झाममध्ये त्यांचं वेटेज हे अधिक आहे जर त्यांचं वेटेज जर अधिक असेल तर मला ही माझी इझी मॉडरेट डिफिकल्ट लेवल मला चेंज करावी लागेल जे टॉपिक मध्ये महत्त्वाचे आहेत त्यानुसार जर मला क्लासिफिकेशन ऑफ माझ्या सब्जेक्ट जर करायचं असेल तर बेस्ट वे आपण ही सब्जेक्टचं मेजर सब्जेक्ट आणि मायनर सब्जेक्ट या अंगाने क्लासिफिकेशन करू शकतो गेली काही वर्षाचा दोन तीन वर्षाचा जर आपण पेपरचं जर अनालिसिस केलं तर मोस्टली आपल्याला क्वेश्चन्स या मेजर सब्जेक्ट सब्जेक्टवर विचारले जातात ज्यामध्ये कोलॉजी आहे ज्यामध्ये फार्माकोग्नोसी आहे मोस्टली आपल्याला या ठिकाणी फार्मास्युटिक हा सब्जेक्ट येईल परंतु हे जरी मायनर सब्जेक्ट जरी असेल तरी हे सब्जेक्ट आपण बिलकुल निग्लेक्ट करू शकत नाही का निग्लेक्ट करू शकत नाही कारण या सब्जेक्ट मधील काही गोष्टी या कम्प्लिटली फॅक्च्युअल्स आहेत कम्प्लिटली फॅक्च्युअल्स आहेत म्हणजे हे सब्जेक्ट खूप आहेत यांचं महत्व कमी आहे म्हणून जर आपण जर निग्लेक्ट केलं तर अगदी यातील बायोकेमिस्ट्री सारखं व्हिटॅमिन सी सा, अल्टरनेटिव्ह नेम्स किंवा आर द द के इज फॉर फर्टिलिटी अशा पद्धतीचे अगदी आपल्याला सिंपल क्वेश्चन्स विचारले जातात म्हणून हे सिंपल मायनर सब्जेक्ट आहेत म्हणून त्याला बिलकुल निग्लीट करू नका अगदी सेपेस साईड साठी कदाचित आपण बहुतेक विद्यार्थी जे मेजर सब्जेक्टला अधिक भर देण्याचा प्रयत्न करतात त्यातील सगळे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करतात परंतु कधी कधी अगदी आपल्याला सिंपल सिरोलॉजिकल टेस्ट म्हणा किंवा आपल्याला केमिकल टेस्ट म्हणा किंवा अगदी आपल्या ड्रग ड्रग इंट्रॅक्शन जे कॉमन्स आहेत जे कॉमनली आपण ऑब्झर्व करतो त्यावर देखील प्रश्न विचारले जातात आणि जर त्याचा जर आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये मध्ये कुठेतरी त्याचा उल्लेख केला असेल अभ्यास केला असेल तर आपण डेफिनेटली जो काही आपल्याला सेफ साईडचा से स्कोअर म्हटला जातो टू हंड्रेड स्कोअर त्या स्कोअर्समध्ये डेफिनेटली आपण ब्रिज करू शकतो वन बाय वन आपण एका प्रत्येक विषयाकडे जाऊया साधारण म्हणजे मध्ये आपल्या नंबर ऑफ आप सब्जेक्ट दिलेले आहेत त्यातल्या त्यात आपल्याला ज्या गोष्टीवर सर्वात जास्त वर्कआउट करायचं आहे ती गोष्ट आपली असणार आहे क्लासिफिकेशन या क्लासिफिकेशनवर वर्कआउट करत असताना आपल्याला सर्वात महत्व दिलं जाणार आहे की त्या मध्ये हा विषयच पाठ करत असताना आपल्याला अलॉंग विथ द केमिस्ट्री वर जर केला तर आपला थोडासा प्रवास कम्पेरेटिव्हली इझी होऊन जाणार आहे भी सा सेल, या ठिकाणी या ड्रगचा जे काही मोड ऑफ ऍक्शन आहेत मे बी प्रत्येक सिस्टीमवर असेल यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम असेल एंडोक्रॉन सिस्टीम असेल ए एन एस असेल सी एन एस असेल इवन केमोथेराटोपिक सिस्टीम्स असेल पण त्यातली त्यात आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातात ड्रगचं थेरोपॅटिक युजेस ड्रग्जचे ऍक्टिंग त्याचे ऍडव्हर्स रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला मोस्टली प्रिफर केले जातात क्लासिफिकेशनसाठी मोस्ट आपण जर बुक जर प्रिपेअर जर केलं तर केडी त्रिपाठी यामध्ये आपल्याला चार्ट फॉर्म्स मध्ये किंवा आपण म्हणूया जे काही आपण वापरतो एक सनसेट किंवा सिंपल स्वरूपामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज ड्रग्स या ठिकाणी आपल्याला अगदी इजिएस्ट भाषेमध्ये आपल्याला दिलेले त्याचबरोबर अगदी पॉकेट साईडचं जर पाहिलं तर विकास शेट्टी यांचंही तुम्ही बुक जर प्रिफर केलं तर डेफिनेटली तुम्हाला क्लासिफिकेशन हे आपल्याला इजिएस्ट अंगाने पाहताय आणि एकदा या पुस्तकाला जे आपण अल्टरनेटिव्ह किंवा सबस्टिट्यूट जे म्हणूया रंग अँड डेले फार्माकोलॉजी बुक्स आहे रंग अँड मध्ये आपल्याला कम्पॅरिटिव्हली मेटाबॉलिझम हा सेक्शन एमओ सेक्शन किंवा आपल्याला ऍडव्हर्स रिॲक्शन सेक्शन हा जो आपल्याला केडी त्रिपाठी मध्ये कव्हर केलेला दिसत नाही तो या मध्ये किंवा या बुक्स मध्ये आपल्याला कव्हर केलेला दिसतो दुसरं मी जे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं मेडिसिनल केमिस्ट्रीचं आणि जे काही आपल्याला फार्माकोलॉजीचं कंबिनेशन करायचं आहे तर केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये जे काही आपल्याला रिट्रोसिंथेटिक पातवे येतात ते रिट्रोसिंथेटिक पातवे करण्यासाठी डेफिनेटली डेफिनेटली आपल्याला आपल्याला या विल्सन आणि आणि समॉट फायदा होतो कम्पॅरेटिव्हली जे काही आपण स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप यामध्ये पाहतो यामध्ये आपण जे काही नोमेन क्लेचर पाहणार आहोत नोमेन क्लेचर पाहण्यासाठी काही भाग हा आपण जर कोलॉजी या सब्जेक्ट बरोबर जर कंबाईन करण्याचा प्रयत्न केला क्लब करण्याचा प्रयत्न केला तर मेडिसिनल केमिस्ट्री देखील महत्वाच्या ड्रगच्या संदर्भातील अगदी आपण म्हणूया की त्याला जे काही फंक्शनल ग्रुप्स आहेत किंवा त्यातली जी काही ऍक्टिव्हिटी ऍडव्हर्स रिॲक्शनसाठी जी काही चेंजिंग होते ती आपल्याला या ठिकाणी समजून येऊन जाईल दुसरा जो जा विषय म्हंटल जातो फार्माकोग्नोसी तर फार्माकोग्नोसी मध्ये मोस्टली आपला भर हा एक समजूया की जे अनालिटिकल अँगल्स आहेत म्हणजे प्रॅक्टिकल अँगल्स सा आहेत प्रॅक्टिकलच्या अँगल्स हे आपला व्ह्यूज असा मोस्टली असला पाहिजे त्या अनालिटिकल फार्माकोग्नोसिसमध्ये आपला भर हा जे काही आपण हिस्टॉलॉजिकल स्टडी करतो त्यामध्ये असला पाहिजे त्यातल्या त्यात आपण सर्वजण जे काही खंडेलवा सरांचं जे काही बुक प्रिफर केलं जातं तर मोस्टली ज्या काही ड्रग त्या आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन्स केलेल्या आहेत मेजर ड्रग असेल ज्यामध्ये तटपरिक असेल ज्यामध्ये कॅसिया असेल ज्यामध्ये डिजिटॅलिस असेल ज्यामध्ये आपण जिंजरच्या स्वरूपाची ड्रग असेल तर साधारणपणे यांचा अभ्यास करत असताना आपल्याला एक स्टोमॅटल इंडेक्स असेल किंवा त्यातील या बुक्समधील ट्रिकोमा किंवा टायकोम्स दिले असतील किंवा या पद्धतीमध्ये आपल्याला त्या प्रत्येक ड्रगची जे काही पॅलिसाईड रिश दिले असतील किंवा कॅल्शियम ऑक्साईड क्रिस्टिस दिले असतील त्या बुक्समध्ये काही केमिकल टेस्ट दिलेल्या आहेत मग केमिकल टेस्ट थोडस बारकाही नपा समोर एक्सिंग कुठे तरी आपल्याला त्या चुकीच्या दिसतात त्याही बरोबर आपल्याला या बुक्समध्ये ड्रगच्या संदर्भामध्ये कर्मासशे मध्ये आपल्याला चार्ट करणं गरजेचं आहे अगदी त्यामध्ये आपल्याला सिनोनेम्स पासून असेल बायोलॉजिकल सोर्स पासून असेल किंवा सायंटिफिक नेम्स पासून असेल केमिकल कन्स्टिट्यूट पासून असेल केमिकल टेस्ट पासून असेल इवन त्याचे जे काही स्पेशल यूज आहेत या पद्धतीनं आपल्याला हा विषय चार्टच्या स्वरूपात करावा लागणार आहे परंतु या बुक्स मध्ये आपल्याला सर्वात अधिक भर जो काही द्यायचा आहे ते काही मेजर टॉपिक्स ज्यावर हमेशा विचारले जातात ज्यामध्ये अल्कोलाइड्स जा आहे ज्यामध्ये आयकोसाइड्स आहेत उलाटेल ड्रग्स आहेत टर्पिनॉइडस आहे रिजिनिस आहेत किंवा टेनिन्स आहेत या गोष्टीवर आपल्याला सर्वात अधिक भर द्यावा लागणार आहे ही एक गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करूया आता या पुस्तकाला रेफर करण्यासाठी जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे फार्माकोग्नोसीचा की फार्माकोग्नोसी आयुर्वेदामध्ये किंवा जे काही इंडिजिस सिस्टीम्स आपल्याला दिसतात किंवा क्लासिफिकेशन ऑफ ड्रग जे काही केलेलं आहे ते आपण सी की या पुस्तकमधून रेफर करू शकतो पण त्यातलं त्यात जे काही मागील क्वेश्चन पेपरचा जर अनालिसिस जर केला तर ट्रीस आणि इव्हान्समधून काही स्पेशल कॅरेक्टरायझेशन्सवर किंवा बायोसिंथेटिकवर आपल्याला काही क्वेश्चन्स आलेले आहेत त्यामुळं ते, ते पाहण्यासाठी आपल्याला हा ड्रग महत्वाचा होईल त्यातल्या त्यात जे काही आपल्याला हायड्रोसिस ऑफ काही इम्पॉर्टंट ड्रग दिले जातात दिले जातात ते यातून जर प्रिफर केलं तर समॉट वॅक्स आपल्याला हे बुक महत्वाचं पडेल याच विषयाच्या संदर्भामध्ये ज्या काही हु गाईडलाइन्स दिलेल्या आहेत या हु गाईडलाइन्सवर काही प्रश्न आपल्याला विचारले जातात तर त्यासाठी आपण गोखले आणि कोकाटे हे जरी बुक प्रिफर केलं तरी इट बिकम द मोर सफिशियंट आपल्याला बुक्स हे यातलं असेल त्यात त्या ता प्रॅक्टिकलच्या अंगाने रंगाळे सरांचं बुक जर आपण ॲनालिटिकल प्रश्नासाठी किंवा टी एससाठी साठी जर पाहिलं तर आपल्याला ग्राफिटिक ग्राफ्स फॉर्म्समध्ये चार्ट फॉर्म्समध्ये बनवायला इझिलेस्ट होईल त्यातल्या त्या सर्वात जास्त भर आपला त्या ॲडल्ट्रेशन कॅरेमेट कॅरेक्टर आणि इव्होल्युशन ऑफ ड्रगवर असणं गरजेचंच आहे आणि काही ड्रगच्या संदर्भात अगदी इनफ्रिक्वेंटली आपल्याला क्वांटिटेटिव्ह मायक्रोस्कोपिकवर आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले जातात मे बी काही ड्रगची लायकोपोटी नंबर संदर्भातला असेल किंवा स्टोमॅटल इंडेक्सच्या संदर्भातली असेल आणि त्यावर कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात तेही आपण या ठिकाणी पाहणं आपल्याला अपेक्षित आहे नेक्स्ट सब्जेक्ट जो सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट येतो तो, तो फार्मास्युटिक्समध्ये आता फार्मास्युटिक्समध्ये प्रिफर करत असताना आपल्याला काही क्वेश्चन जर पाहिले तर आपल्याला अगदी बेसिक फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन्सही विचारले जातात तर फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन्सवर पाहत असताना रेमिंग्टन हे बुक चॉईस ऑफ असेल परंतु जे काही आपल्याला इंडस्ट्रीयल फार्मासीचं जे काही लॅकमॅन लिबर्स बुक्स आहेत हे लॅकमॅन आणि लिबर्स बुक्स आपल्याला मोस्टली आपण चार्ट यामध्ये जे दिलेले आहेत टेबलच्या फॉर्मॅटमध्ये ते चार्ट आणि टेबलच्या फॉर्मॅटमध्ये हे जरूर बुक्स या ठिकाणी प्रिफर करा ऑल्टर बुक्स आहेत पण कंपॅरेटिवली आपल्या लॅब्समध्ये जर अवेलेबल असेल तर नोटच्या स्वरूपामध्ये त्याचा उपयोग जरूर करा सर्वात महत्त्वाचं फार्मास्युटिकल्समध्ये आपलं जे काही लक्ष जे असलं पाहिजे जे काही नंबर ऑफ डोसेस फॉर्म्स आहे ज्यामध्ये लिक्विड फॉर्म्स आहे मोस्टली आपल्याला सस्पेन्शनकडे गेलं पाहिजे सपोजिटरी हा एक पाठ महत्त्वाचा विच विचारला जातो पॅरेंटाईल्स आहेत सॉलिड्स आहेत या संदर्भातले इव्हन नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हा पार्ट जो काही आहे आपण बायो फार्मास्युटिक आणि बायो कायनेटिक्स या सेक्शन अंतर्गत किंवा या टॅपिज अंतर्गत देखील आपण त्याला विचारू शकतो मोस्टली या ठिकाणी पॅरेंटल हा पार्ट आपला महत्वाचा असणं गरजेचं आहे रेमिंग्टनचा संदर्भ मी तुम्हाला सांगितला की रेमिंग्टनचा संदर्भ मोस्टली आपण हा जे काही फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन्स आहे कॅल्क्युलेशनच्या संदर्भात वापरू शकतो परंतु मोर वेटेज आपल्याला देत असताना मोस्टली आपण एरोसोल सस्पेन्शन सपोजिटरी सायरप किंवा लिक्विड ओसिस फॉर्म त्याचे जे काही पॅरामीटर्स आपल्या बुक्समध्ये मेन्शन्स केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला मोर सपोर्ट असणं गरजेचं आहे नेक्स्ट पार्ट येतं फार्मास्युटिकल अनालिसिस कम्पॅरेटिव्हली हा आपण थोडासा किचकट किंवा पॉईंट टू पॉईंट एक्सपेक्टेशन असणारा पार्ट आहे या पार्ट्स मध्ये जर आपण पेविया जर बुक जर पाहिलं तर कंपेरिटिव्हली द स्पेक्ट्रोस्कोपीचे जे काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला दिलेले आहेत किंवा जे काही प्रिन्सिपल दिलेले आहेत अगदी वाईडली या बुक्समध्ये आपल्याला प्रिफर केलेले दिसतात दुसरं यातलं बुक जर आपण जर पाहिलं तर वाय आर शर्मा काही अंशी आपल्याला स्पेक्ट्रोस्कोपीवरचे जे काही प्रॉब्लेम्स विचारले जातात त्या प्रॉब्लेमचा बेसिक थिंग अंडरस्टँड करण्यासाठी हे बुक महत्वाचं पडेल परंतु इजिएस्ट वे जे काही मुलांना वाटतं ते चटवाळ सरांचं बुक्स आहे कम्पॅरेटिव्हली या इन्स्ट्रुमेंटल मेथड्समध्ये जे काही नंबर ऑफ आप चॉप्टर्स आपल्याला दिसतात त्यातलं युव्ही असेल त्यातला महत्वाचं म्हणजे इन्फ्रारेड्स असेल किंवा आपण जर पाहिलं एन असेल त्या संदर्भातील मास स्पेक्ट्रोस्कोपी असेल तर ये पात मदे सा असन सा है। हे पाहत असताना आपल्याला चार्ट स्वरूपामध्ये प्रत्येक सिस्टीमचं आपल्याला प्रिन्सिपल असणं गरजेचं आहे जो काही आपण सोर्स वापरला जातो किंवा सॅम्पल होल्डर्स वापरला जातं जे काही डिटेक्टर्स वापरले जातं हे देखील आपल्याला चार्टच्या स्वरूपामध्ये मेंशन्स करणं गरजेचं आहे त्याचबरोबर प्रत्येक युनिटचा यूज कुठले केला जातो मे बी जी फॉर्म्स फॉर्म्समध्ये आपल्याला हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर आपल्याला जे काही स्पेक्ट्रोस्कोपीच्या संदर्भात आय आर विचारलं जातं तर आय आर इज क्लासिफाई इन टू डिफरंट रेंजेस आहे तर या रेंजेस पाहत असताना किंवा मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये एन एम आरमध्ये जे काही फंक्शनल ग्रुप आहे आणि फंक्शनल ग्रुपच्या असोसिएटेड जे काही कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स आपण या ठिकाणी कव्हर केले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं सर या मध्ये आपल्याला जे काही आपल्याला टेक्निक्स दिसतं ते जे काही पार्ट आपण कव्हर करण्यासाठी सुटिक्स मधलं रेमिंग्टन्स हे बुक जरी प्रिफर केलं तरी आपल्याला हा या विषयाचा मागील उद्दिष्ट आपल्याला साध्य होतो परंतु हे चॅप्टर दिसत असताना आपल्याला मोर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म्समध्ये दिसतात किंवा मोर व्यापक पद्धतीने पर दिसतात परंतु आपल्याला मोर जो काही स्ट्रेस द्यायचा आहे तो मास स्पेक्ट्रोस्कोपी स्पेक्ट्रोस्कोपीवर देणार आहोत इन्फ्रारेडवर देणार आहोत त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड असणारं जे काही न्यूक्लिअर एनियमा जो काही आहे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेज्युसन रेझोनन्स स्पेक्ट्रोमेट्री हे टॉपिक्स आपल्याला मेजॉरिटी आपल्याला कवर करायचे आहेत परंतु बेसिक थिंग किंवा कन्सेप्शनल क्लॅरिटी हा आपल्या जी एक्झामची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपला अप्रोच या संदर्भात असणं गरजेचं आहे दुसरं जो काही पार्ट येतो क्लिनिकल फार्मसी क्लिनिकल फार्मसी हा जो विषय आपण कोलॉजी आणि अँगलनी जरी केला तर मोस्टली याच्यामध्ये जे काही ड्रग ड्रग इंटरॅक्शन येतात ज्यामध्ये ड्रग फूड इंटरॅक्शन असेल ऍडव्हर्स ड्रग इफेक्ट असेल किंवा त्यातले त्यात सर्वात महत्वाचं जे काही ड्रग इफेक्ट जे काही आहे प्रेग्नन्सीवर असेल जिरॅट्रिक्सवर असेल किंवा पेडिट्रिक्सवर असेल या संदर्भातील आपल्याला क्वेशन्स yes, या संदर्भात विचारले जातात सिलेबस दिसताना अगदी आपल्याला मोस्टली वॉज दिसतो परंतु आपल्याला पेडेट्रिक्स इफेक्ट आहे नंतर जियरेटिक्स इफेक्ट आहेत किंवा अगदी प्रेग्नन्सीवर इफेक्ट जे काही आहेत त्यावर आपल्याला ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स हा घटक पाहायचा आहे त्याचबरोबर आपल्याला फूड रिॲक्शन हाही घटक आपण कव्हर करणं गरजेचं आहे सिलेबस मोठा दिसतो आणि समॉट एक्सटेंड आता सध्या करोनाचा काळ असल्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला या गोष्टीवर देखील मोर भार द्यावा लागणार आहे की क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय क्लिनिकल ट्रायल्समध्ये किती फेजेस केले जातात त्यासाठी गुड क्लिनिकल जी काही प्रॅक्टिसेस केली जाते त्यामध्ये कुठल्या गोष्टी अंतर्भाव असला पाहिजे याही गोष्टींकडे आपण या सब्जेक्टच्या अंगाल आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे दुसरं ह्युमन अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी आणि त्याचबरोबर माझी रिक्वेस्ट अशी असेल की हा सब्जेक्टच कम्पॅरिझन करताना जो मायनर सब्जेक्ट असेल पेथॉलॉजीचा पार्ट आपण कव्हर करणं गरजेचं आहे अगदी आपण डायग्रामच्या स्वरूपामध्ये जर पाहिलं तर आपण टॉर्टरा हे बुक्स वापरलं जातं रॉसन आणि विल्स हेही बुक्स वापरलं जातं कम्पॅरिटिव्हली हे दोन्ही बुक, बुक आपण म्हणूया की सिलेबस वाईज खूपच वास्ट आहेत परंतु जर आपण हे विषय जर कोलॉजीमध्ये प्रत्येक सिस्टीम ड्रग इंटरॅक्शन पाहत असताना जर कवर करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला ह्युमन ॲनाटॉमी फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी हा सिस्टीम आपल्याला कव्हर करावा लागेल त्यामुळं जरी हा सिम्पल विषय असेल फर्स्ट इयरला जरी असेल तर याला निग्लेक्ट करू नका त्यातल्या बेसिक थिंग्स आपण कव्हर करणार आहोत याचं आपल्याला या ठिकाणी भान असणं गरजेचं आहे आणि अनाटॉमीन फिजिओलॉजीमध्ये टॉक्ट्रा सेक्शन जे काही डायग्राम्स किंवा जे काही रिप्रेझेंटेशन दिलेलं असतं त्यामुळे कन्सेप्ट क्लॅरिटी येण्यासाठी आपल्याला इजियेस्ट वे आपल्याला होऊन जातो दुसरा पार्ट येतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जरी ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा बेसिक जरी भाग असेल तर यावर जे काही मोस्टली भर दिला जातो तो मध्ये दिला जातो इवन द टाइप्स ऑफ रिॲक्शन हा आवडता क्वेश्चन्स आहे टाईप्स ऑफ रिॲक्शन्समध्ये अगदी इंडक्शन्स असेल त्याचे फंक्शनल ग्रुप्स असेल किंवा रिअरेंजमेंट रिॲक्शन असेल ह्याही याचा पार्ट आपल्याला क्वेशनचे विचारले जातात त्यामुळे मोस्टली जो काही स्टिरो केमिस्ट्री जो काही पार्ट आहे मी रिकमेंडेड करेल की केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये बेसिक थिंग्सवर काम करत असताना बेसिक रिॲक्शन पाहत असताना केमिस्ट्रीच्या रिअरेंजमेंट अरेंजमेंट रिॲक्शन पाहत असताना आपल्याला काही स्टिरोकेमिस्ट्री हा भाग महत्त्वाचा असेल नंबर ऑफ बुक्स अवेलेबल आहेत त्यातले बहल आणि बल हे बुक आपल्याला मोर असेल इम्पॉर्टन्टिव्हली या आपल्याला खूप कमी प्रश्न विचारले जातात आणि दुसरा किंवा आपण आणखी महत्वाचा जो आपण इन बिटवीन या टॉपिकला टाकू शकतो मेजर आणि मायनर सब्जेक्ट मध्ये फार्मास्युटिकल ज्युडिसमध्ये यामध्ये आपल्याला जो काही भार द्यायचा आहे ड्रग अँड कॉस्मॅटिक ऍक्ट नाईन्टीन फोर्टी आणि ड्रग अँड कॉस्मॅटिक अमेंडमेंट जे काही नाईन्टीन फोर्टी फाईव्हच्या अंतर्गत आहे ज्या काही आपल्याला अमेंडमेंट झालेल्या आहेत मे बी त्या डी पी संदर्भात असतील मे बी त्या शेड्यूलच्या संदर्भात असेल यच असेल एच वन असेल एक्स वन असेल किंवा मे बी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसच्या संदर्भात काही इन्क्लूड केलं असेल का पी काय असेल का या गोष्टी आपल्याला रिव्हिजन करणं महत्वाचं आहे आणि ज्या काही इन्फोर्समेंट एजन्सीज आहेत त्या संदर्भातील ज्या काही कमिटी सेंट्रल लेवलवर काम करतात किंवा से लेवलवर काम करतात त्या कमिटीची फंक्शनॅलिटीज काय त्या कमिटीमध्ये इन्क्लूड काय आहे ते आपण मला वाटतं ग्राफच्या साह्याने किंवा याच्या साह्याने जर पाहिलं तर आपल्याला हा टॉपिक होऊन जाईल भरपूर आपल्याला ऍक्ट दिसतात पण मी मेजर तुम्हाला गोष्टी सांगितल्या आजकाल क्वेश्चन्स पॅटर्न ऍक्ट सेव्हन्टीन्सवर विचारले जातात आणि जो काही प्रोसेस पॅटर्न ऍक्ट्स आहेत किंवा प्रोडक्ट पॅटर्नचा ऍक्ट्स आहे त्याच्या डिफरन्सेस बेसिक क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहेत सरांचं बुक्स प्रिफर केलं तर मोर सफिशियंट राहील मला वाटत नाही बाकीचे बुक्स आपल्याला रिफर करावे लागतील कारण अगदी बेसिक क्वेश्चन्स या चॅप्टर्समधून येतात मग करणं रिकॉल करणं रिव्हिजन करणं प्रॅक्टिस करणं हा विषय या ठिकाणी टॅकल करण्याची बेस्ट मेथड्स असतात नेक्स्ट येतात फिजिकल फार्मसी अल्फ्रन मार्टिन यांचं बुक्स प्रिफर केलं जातं यामध्ये रिओलॉजीचे प्रश्न असतील किंवा हार्डनेसचे प्रश्न असतील डिस्पर्शन सिस्टीम्स असतील इवन द पावडर च्या मायक्रोमेट्रिकच्या संदर्भातील काही क्वेश्चन्स असतील थोडस आपण नोटच्या स्वरूपामध्ये हा जर पेपर कव्हर करण्याचा जर प्रयत्न केला तरी आपल्याला स्टडी ही मोर सफिशियंट होऊन जाईल मायनर सब्जेक्ट आहे त्यामुळं अगदी इनबिटाचा अभ्यास करू शकतो बायोकेमिस्ट्री तर याला म्हणेल की एक जनरलाइज सब्जेक्ट आहे युसत्यनारायण यांचं जरी बुक्स तुम्ही जर रिफर केलं एन्झाईमचा अभ्यास करत असताना मोस्टली तुमचं लक्ष कुठल्या साईटवर काम करतात न्यूक्लिक ऍसिडचा अभ्यास करत असताना स्ट्रक्चरल किंवा अनॅटॉमिकल कन्सेप्ट ऑफ डीएनए आणि आर एन असलं पाहिजे मध्ये आपलं लक्ष स्ट्रक्चर्स वर असलं पाहिजे त्यांच्या सोर्सेस असलं पाहिजे आणि डेफिशियन्सी सिंड्रॉम्स असले पाहिजे इव्हन आपल्याला त्या ते अल्टरनेटिव्ह नेम्स पण विचारले जातात आणि यातील महत्वाचं जे काही सायकल्स आपल्याकडे आहेत या सायकल्सवर देखील आपल्याला जे काही नंबर ऑफ पाथवेज आहेत त्यातील मेजर सायकलकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे हा एक बायोकेमिस्ट्रीचा पहाट झाला बायोकेमिस्ट्री बरोबर या सत्यनारायण सरांचं जे काही बायोटेक्नॉलॉजी हा जो हो काही आपला मायनर सब्जेक्ट मध्ये येतो अगदी त्यामध्ये पॉलिमर चेन रिॲक्शन वर क्वेशन आहेत डीएनए रिकम्बिनियंट टेक्नॉलॉजीवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा या संदर्भातील आपल्याला बायोटेक्नॉलॉजी संदर्भात जे, जे काही नवीन मेडिसिन्स आपल्याला इन मार्केट्समध्ये आहेत की ज्या संदर्भातील आपण वॅक्सिन्स असेल वॅक्सिनचे टाईप्स कुठले आहेत त्यामध्ये अटेन्शुएशन कसं केलं जातं किंवा न्यू वॅक्सिन्स प्रोव्हाइड करत असताना डीएनए रिकमेंड टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जातो या संदर्भातील क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी घेतले जातात इवन या ठिकाणी बायोकेमिस्ट्रीमध्ये अगदी आपण जर, जर जर विचार केला बायोटेक्नॉलॉजीमध्ये तर प्लान्ट टिश्यू कल्चरच्या संदर्भातील काही क्वेश्चन्स आपण या संदर्भात विचारले जातात कुठलं टेक्निक्स वापरलं जातं मे बी अॅनिमल टिश्यू कल्चरच्या संदर्भात आपल्या क्वेश्चन विचारले जात नाही परंतु प्लान्ट टिश्यू कल्चर हा एक आवडता सेक्शन आपल्या जीपॅट पॅट आपल्याला असेल दुसरा मी ज्या ठिकाणी विचार केला बायो के फार्मास्युटिक्स अँड फार्मा कायनेटिक्स हा छोटासा सेक्शन सिलेबसमध्ये नंबर ऑफ पॉईंट दिलेले आहेत पण कुठले पॉईंट कव्हर करायचे मी यावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे ब्राह्मणकर आणि जयसुरा सरांचं जरी बुक्स रिफर केलं तरी ह्या अंतर्गत आपल्याला हा टॉपिक करता येतो दुसरं बायोटेक्नॉलॉजीबद्दल मी ऑलरेडी मागच्या स्लाइडसमध्ये बोललेला आहे परंतु हा फर्मेंटेशन पार्ट आपण जो काही मिस आऊट केला होता संदर्भातील जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात मे बी बीन कल्चर्समध्ये असेल किंवा वॅक्सिनच्या कल्चर्समध्ये असेल रिकमेंडे डिआन इचे जे काही स्टेप्सेस आहेत तेही आपण या ठिकाणी पाहणं आपल्याला अपेक्षित आहे त्यामुळे सत्यनारायण यांचं बुक आपण बायोकेमिस्ट्रीसाठी आणि बायोटेक्नॉलॉजी या दोन्ही पुस्तकासाठी रिफर करू शकतो मायक्रोबायोलॉजी मध्ये मोस्टली आपल्याला डायग्नोस्टिक टेस्ट किंवा सिरोलॉजिकल टेस्ट यावर प्रश्न विचारले जातात आणि वन ऑफ द बेस्ट रिकमेंडेशन बुक जे काही आहे पेल्झार इज मोर सपेशन यामध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचा सोर्स काय आहे त्याचबरोबर जे काही विविध स्टेनिंग टेक्निक्स वापरलं जातं त्या स्टेनिंग टेक्निकचं इनग्रेडियंट काय आहे परंतु आपलं लक्ष यामध्ये अँटीजन्स जे काही आहेत अँटीबॉडीज जे काही इंटरॅक्शन होतं किंवा या संदर्भातील ज्या काही विविध टाईप्स आहेत इव्हन जे काही आपल्याला ऍसेड जे काही विचारले जातात या ऍसेडवर आपलं या मायक्रोबायोलॉजी मध्ये किंवा या सेक्शन्सवर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे दुसरं जसं मी मेन्शन केलं की पॅथोफिलॉजी मोस्टली आपल्याला डिसीजच्या अँगलनी पाहणं गरजेचं आहे जरी आपल्याला सिलेबस मध्ये अनेक पॉईंट जरी दिले असेल तर डिसीजच्या संदर्भातील डिसीजचं ओरिजिन्स कसं आहे किंवा त्या संदर्भातील ज्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस काय आहेत तो हा पार्ट येतो पण ॲनाटॉमी आणि पॅथोफिओलॉजी त्याचबरोबर फिजिओलॉजी आपल्याला हे टॉपिक किंवा ही सेक्शन्स आपल्याला गरजेचं आहे दुसरा पार्ट येतो फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा सेक्शन्स आपण जरी रोशन वॉइंडमधून जरी जरी आपण जरी कव्हर केला असेल तरी मोस्टली आपल्याला या सेक्शन्समधील ज्या काही गोष्टीवर आपल्याला जास्तीत जास्त भर द्यावा लागेल समॉट एक्सटेंड आपल्याला त्यातले मोनोग्राफी पाहावी लागतील आणि जे काही अपेंडिक्समध्ये आपल्या फार्मास्युटिकल किंवा जे काही आपण आपला जो काही आय पी आहे त्या आय पीजमध्ये जे काही आपल्या सिक्षन दिलेले असतात ते जर आपण या पद्धतीने जर पाहण्याचा प्रयत्न केला तरी हा फार्मास्युटिकल केमिस्ट्री त्यातला इनॉर सेक्शन्स आपण हा कव्हर करू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त भेटेज या सेक्शनला न देता आपण कमी वेटेज जरी दिलं तरी याला चालू शकेल तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो आपण या जीपॅडच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला अनेक सोशल मीडिया अवेलेबल आहेत यूट्यूब अवेलेबल आहेत वेगवेगळे चॅनल्स अवेलेबल आहेत अगदी आपल्याला जीपॅडच्या संदर्भातील ग्रुप्स अवेलेबल होताना दिसतात आणि शेवटी सर्वात महत्वाचं आजच्या घडीमध्ये अगदी जीपॅड कंपॅनियन्स आहेत पियुष पब्लिकेशनचं आहे इनामदार बुक्स आहेत आणि ही बुक्स आपण कधी प्रिफर करायची किंवा कधी वापरायची हा संदर्भ या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगत असताना एक गोष्ट मला तुम्हाला नमूद करावीशी वाटते की जोपर्यंत प्रत्येक विषयातील आपण रेफरन्स बुक प्रिफर करत नाहीत त्यांचं फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंग होत नाही जोपर्यंत आपल्या हँड रिटिंग नोट्स येत नाहीत तोपर्यंत तो मार्केटमधील गाईड किंवा समॉट एक्सटेंड जे काही यूट्यूब चॅनेल्स आहेत त्यांना इन्व्हॉल्व कधी व्हा जोपर्यंत तुमचा सिलेबस स्टँडर्ड बुक्स मधून होत नाही हे थोडंसं माझं सजेशन या संदर्भात असेल आणि ते जरूर आपल्याला या ठिकाणी फॉलो करावं लागणार आहे. Thank you for watching target with professor peace positive way we request you to be a voluntary donor to become a prime and pride motivator.